ब्रह्मचार्यांच्या उद्यापनाची नशा अखेर उतरली. डोळा भागातील पत्रकारांच्या आकात्मतेपुढे जलसंपदा विभागाखेर नमला. त्या तीन कर्मचाऱ्यांनी मेहुदीलाल बाबूला माझं सिंधुदुर्ग ब्रिगेडच्या धनक्याने अखेर त्या कर्मचाऱ्यांना कार्य दाखवा नोटीस. राजकीय हस्तक्षेपही पत्रकाराने धुडकावला. होय, सोमवारी फेरवेल मीडिया उन्नई बंधाऱ्यावर पत्रकार आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी वाद करत पत्रकारांना अपशब्द वापरणाऱ्या कर्मचाऱ्याला अखेर पत्रकाराने थांबवले. आज तब्बल 5:30 तास जलसंपदा विभागाच्या कार्यालयात पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी ठाम मांडले. वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराची वाद घालत येथील लोकप्रतिनिधी संदीप देसाई, गोपाळ गवस, मायकल डोंगरे यांच्याबद्दल येथील कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरले होते, त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात संताप व्यक्त होता. आज याबाबत मीडिया प्रेस क्लबचे सदस्य तसेच गोपाळ गवस, संदीप देसाई, मायकल लोबो, स्वप्नील निंबाळकर यांनी तिराळी जलसंपदा विभागाचे अभियंता लांडगे यांची भेट घेऊन जाब विचारला. अखेर श्री लांडगे यांनी उद्धटपणे वागलेल्या विष्णू घाडे, शिवराम राणे व लक्ष्मण राऊत यांना बोलावून घेत चांगले फैलावर घेतले. या कर्मचाऱ्यांनी अखेर आपली चूक झाल्याचे मान्य करत सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचा उल्लेख अनवधानाने झाल्याचे सांगत माफीनामा लिहून दिला. त्यानंतर या विभागाच्या कार्यालयाकडून या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही अभियंता श्री लांडगे यांनी दिले. आम्हाला या कर्मचाऱ्यांनी अशी वागणूक दिली असेल तर सर्वसामान्य लोकांना काय सेवा देणार? या तिघांच्याही तात्काळ बदल्या या तालुक्यातून अन्य ठिकाणी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मीडिया प्रेस क्लबच्या सदस्यांनी केली. या कर्मचाऱ्यांची बदली तात्काळ न झाल्यास उपोषणाचा इशाराही यावेळी दिला. अखेर याबाबत योग्य ती कारवाई केल्याचे आश्वासन श्री लांडगे यांनी दिले. तसेच माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगलाही त्यांनी माफीनामा देत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. यावेळी मीडिया प्रेस क्लबचे सदस्य सुमित दळवी, प्रमोद गवस, लहू परब, अपाराणे, नारायण नाईक, संदीप देसाई, गोपाळ गवस, मायकल लोबो, स्वप्नील निंबाळकर आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या अरेरावीपणाचा माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगने जगासमोर आणल्यानंतर जलसंपदा विभाग खडबडून जागे झाले आणि या कर्मचाऱ्यांना अखेर माफी मागावी लागली.